सॅम हा टॉवेल उचल. कितींना सांगितलंय ओला टॉवेल नको टाकत जाऊस बेडवर. किरकिर किरकिर करत असते नुसती काय एवढीशा टॉवेल ने काय काय अख्खा बेड ओला होणार आहे काय. स्वतःचा केवढा पसारा इकडे तिकडे काय काय पडले हे काय कशाला पाहिजे काम करताना. स्वतःचा आवरणार. मी माझा पसारा नेहमी आवरून ठेवते. तू तुझा टॉवेल नाही उचलत. सच अ बॅड हॅबिट. बॅड हॅबिट એટલે તુજા બેડ હેબિટ કાઢલે ને આખા દિવસ પૂરનાર નહીં સાંગાયલા. તુલા કાય વાટતું? તુલા ખૂબ ચાંગલા સવય આહેત. માહિતીસ ગર્લ ही प्रो टिप नेहमी लक्षात ठेवा. तो स्वतः अजागळ असतो पण आपला बॅड हॅबिट दाखवण्यासाठी तो स्वतःला रिस्पॉन्सिबल दाखवतो. ही तुझी अजून एक घाणेरडी सवय. डे अँड नाईट नुसतं क्रिकेट आणि मॅच. तू माझ्या मॅच बद्दल सांगू नकोस. तू रात्रभर वेब सिरीज बघत असतेस ते अख्खा सीझन बघून काढतेस. काय करायच्या वेळी काय करत असतेस तू? पर सगळ्यात इरिटेट काय माहितीये? साधे इयरफोन्स लावत नाहीस. स्पीकर वर असतो तुझा फोन. झोपताही येत नाही यार मला. ए तुझ्यामुळे मला नाही झोपतात कारण तू रात्रभर घोरत असतोस. गप बस. तू माझी चादर ओढून घेतेस ते कुडकुडत असतो यार एसी मध्ये रात्रभर. मी एसीचं टेम्परेचर कमी करून अंगावर चादर घेऊन झोपायची घाणेरडी सवय तुला आहे. ठीक आहे एसी बद्दल आपण काही बोलूच नका. कळलं ना? अशा इलेक्ट्रिक गोष्टी तुला वापरताच येत नाही. कसा बसा एसी बसवला यार घरात. मी पहिल्याच दिवशी काहीतरी इकडची तिकडची बट्टे दाबून तो बिघडवून टाकलास पा. आणि तुझ्यामुळे तो फ्रूट ज्युसर फुटलाय त्याचा काय? माझ्यामुळे नाही फुटलाय तो. अरे एवढीशा ज्युसर मध्ये कलिंगड कोंबलास? फुटणार नाही तर काय? बिचार त्या कलिंगडाची काय अवस्था झाली. कसं झालं असेल त्याच काय? कसं काय इंजिनियर झालास रे तू? दादा फ्रूट ज्युसर रिपेअर करता येत नाही तुला. ज्युसर रिपेअर करण्याचा आणि इंजिनियर असण्याचा काय संबंध आहे? हे बघ कसं आहे ना, जसं जेवण बनवण्याचा आणि तुझा संबंध आहे की नाही तसं इंजिनियर असण्याचा आणि ज्युसर रिपेअर करण्याचा संबंध आहे. कळलं काय? तुला कुकिंग येतं तर तू काय बनवतो का घरात? हा नुसता आळशीपणा भरलाय अंगात. आळशीपणाबद्दल बोलू नकोस तू. कळ जरा, मीच तर बनवत असतो सगळं. आई खात असतेस नुसती. बाकी काय करतेस तू? आळशीपणा जर कसलं सांगतेस तू बघ. त्या रॅक सोडून तुझ्या चपला इकडे तिकडे भटकतात बघ अशा. निदान माझे बाहेर जायची चपला बाहेर आहेत स्टँडच्या. तुझ्यासारखं टॉयलेटला जायची चपला घरभर नाही घालून फिरत नाही. एकदा झालं होतं ते सारखं सारखं तेच 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 ऐकवू नकोस मला. कळलं ना? तसंही घर मीच स्वच्छ ठेवतो. हे बघ ना काय सगळा पसारा करून ठेवलाय घरात. बघ ते काय मला आवडतं पसारा पण घरात राहतो. हॉटेलमध्ये नाही पसारा नसायला. अरे मग काय दिवसभर काय मी काय नुसतं पसाराच आवरत राहायचं काय? काम धंदे नाही मला. तुला नाही आवडत ना पसारा? मग तू आवर. आणि जेवण पण तूच बनवायचं. बघू देत ना टग्याने काय काय शिकवलं तुला. तुम्ही काय टग्या 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 लावल्या की सारखे काय झालं की लगेच टग्या. मी काही चुकीचं वागलो की लगेच हे तुला टग्याने शिकवलं असलं असं काय म्हणतेस? मी बोलतो का तुला प्रियामुळे पसारा करायला शिकली असते. काय म्हणाला? तू चुकलास म्हणजे तू ऍक्सेप्ट केलंस की तू काहीतरी रॉंग वागलाय. अरे बघ, मी असं म्हणालेलो नाहीये. प्लीज, मी असं म्हणालो का मी आज चुकीचं वागलोय? इन जनरल बोलतोय यार मी. मग इन जनरलच उठ आणि हा टॉवेल उचल. आयतं सगळं इन जनरलच पाहिजे असतं ना तुला. बघ, तू आता हा टॉवेल उचलणार आहेस, हे घर आवरणार आहेस. मीच करणार आहे ना. तू काय नुसतं खायचं काम कर, बाकी काय येतं तुला? बस तू आवरतो मी सगळं. अजून काय करू मॅडम? आणि जर तू नाही आवरलास ना तर आजपासून हॉलमध्ये झोपायचं. हॉलमध्ये झोपायचं? हे जरा जास्त होते असं नाही वाटत आहे का? आवरतोय ना? आवरतो. काय काम आहे दुसरं मला? आवरतो. भावांनो प्रो टिप, ती जेव्हा टॉवेल उचलायला सांगत असेल ना तर तो तेव्हाच उचला. नाहीतर आता अख्खं घर साफ करत बसावं लागणार. चला. झालं काय आवरून सगळं? झालं. बस आता जेवायला वाढतो. तुला काय आहे जेवणात? बघच ना तू. या तुम्ही पण वेळ असेल तर या आमच्यासोबत जेवायला. सो आमचा व्हिडिओ बघा कॅफे मराठीच्या युट्यूब चॅनलवर आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कसा वाटला तो. येस. आणि आमचं कॅफे मराठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. शेअर पण करा तुमच्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सोबत आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका कॅफे मराठीला आणि आम्हाला सुद्धा.